This is Cristiano. That's from it. Romania. Hello everyone. He's my new friend. What do you do in Romania? Music contest. Living in between. Yeah. Bakto sola. The private wale 4-5000 rupaye. फायनली मी बीचच्या साईडला रूम घेतली. इथे हे आहे त्यांचं रेस्टॉरंट, तिथे खाली आहे माझं रूम. इट्स कॉन्टिनेंट इटसेल्फ. सकाळचे 7 वाजलेत, मी आता पोहोचलोय एलेप्पी केरलामध्ये. रात्री बसलो होतो कोयंबतूरमधून, 12 वाजता आता 7 वाजता पोहोचलोय मी. पण मी आता काही हॉटेल वगैरे काहीच बुक केलेलं नाही, फर्स्ट टाईम डायरेक्ट चाललोय पायी सपोज, कारण मला बीच साईडची प्रॉपर्टी पाहिजे होती. मी बीच साईडच्या हॉस्टेल्सला कॉल केला पण ते म्हणताय की सगळे बुक आहेत. हो, आता जवळ जाऊनच पाहू. इथून 2 किलोमीटर आहे, 2.2, जवळ तिथे जाऊनच चेक करेल. नसेल तर बीच साईड असेल, पण मला बीच साईडच पाहिजे. समोरच बीच आहे, रेल्वे स्टेशनपासून जवळच आहे, पण जवळचे जरा महाग असेल. मी लांबच्या जागी हा एक मुलगा आहे, तो मला दाखवतोय की कुठे येते. त्याला पण लँग्वेज कळत नाही, इंग्लिशच बोलावं लागते. लहानपणी इंग्लिश जरा चांगली शिकली असतो तर बरं झालं. काल सकाळी रूम शोधायची सोडून मी मस्त इथे बीचवर येऊन बसलोय लाटाबाग. फायनली मी बीचच्या साईडला रूम घेतली. इथे हे आहे त्यांचं रेस्टॉरंट, तिथे खाली आहे माझं रूम. इथे माझ्या मागे आहे बीच. 700 रुपये चार्जेस आहे. ठीक आहे, बीचच्या साईडला आहे. जर बीचच्या साईडला नाही घेतलं तर ते जवळपास मला 500 किंवा 400 मध्ये पडलं असतं, पण मला पाहिजे होते बीचच्या साईडला. सध्या बीच खाली आहे, चक्कर मारून येतो. मला पुन्हा जायचं आहे हाऊसबोटला, हाऊसबोटची राईड करायला. खूप ह्युमिडिटी येते, हां स्वेटिंग होते, म्हणूनच मी बनियान आणि 3-4 घातले. तिथे मेट्रो रोड आहे आणि इथे लगेच समुद्र आहे. पूर्ण बीच साईड आहे, एकदम मस्त नजारा आहे. अजून नाश्ता करायचं आहे. नाश्ता स्वस्त आहे, साऊथमध्ये सगळंच फूड स्वस्त आहे. आत्ता ब्रेकफास्ट पण केलं मी, फिश आणि राईस, फक्त 50 रुपीजमध्ये. खूप चीप आहे इथे खाण्याचं. ते काका होते, त्यांना पण फक्त मल्याळमच येत होती त्यांची लँग्वेजमध्ये, तरी त्यांच्याशी गप्पा मारत होतो मी. कोड लँग्वेजमध्ये बोलत होतो, समजलं पण त्यांना मला काय बोलायचं ते. नंतर त्यांनीच मला हे हॉस्टेल दाखवलं. रात्री डिनर करायला पण त्यांच्याकडे जाईल. त्याचे पण 70 रुपये चार्जेस आहे पूर्ण फिश थाळीचे. खूप स्वस्त आहे केरळ, एकदम शांत बीच आहे, अजिबात क्राऊडेड नाही. थोडं ऊन वाढलं आहे आता, त्याच्यामुळे बीचवर जास्त मजा येत नाही. वा कडक, या डॉल्फिन. हे दोन इंग्रजांचे पोर इथे मासे पकडतात, तो फेकेल आता आपले मासे खात आहे. ब्रिटनचे आहेत ते. व्हॉट डू यू थिंक अबाउट इंडिया? इट्स अ ग्रेट कंट्री. सर्टन प्लेसेस लाइक द बिग सिटीज फॉर मी टू मेनी पीपल, सो आय प्रेफर प्लेसेस लाइक दिस. ओके, द ओशन, या नेचर, places like Hampi. Yeah. Will you come next time again to India? Oh, 100%. Yeah. I'll be back. I'll do the north. Okay. Near the Himalayas. Yeah. But India is such a big country. Yeah. It's continent itself. Yeah. Yeah, exactly. Yeah. Yeah. So there's so much to explore. But, yeah. I think a month isn't long enough. Yeah. We're only here for a month. Mm. And yeah. Got to get back to work in England, so... Okay. Work? Where do you work? So I'm on this thing called a gap year. Cafe? Gap year. Yeah. Which is where, from school, okay, I take a year out before near university. Near to school? Yeah, so I just finished school, okay, and then taking a year. Okay. You are 18-year-old, na? 19-year-old? 18-year-old. Yeah. So he's 9. Same. Okay. But we just finished school, yeah, so we're taking a year out to do a bit of work, get a bit of money. And then start uni in September. Yeah. Nice to meet you. Yeah, Osh. Nice to meet you too, man. इथे आहे समुद्र, इथे आहे रेस्टॉरंट, इथे आहे माझी रूम. मस्त चिल करतो इथे एकटा. काय नजारा आहे. 2 दिवस ते अजून वाढा वाढतो इथे. याच्यासाठीच पैसे कमवले होते.
दोन तीन तास मस्त झोपलो होतो मी. आता चाललोय संध्याकाळचं फिरायला, 4 वाजलेत. आज दिवसभर आराम केला, 4 दिवसापासून कंटिन्यू ट्रॅव्हल करत होतो ना. आता तिकडे जाऊन येईल मेन एरियामध्ये आणि पुन्हा सनसेट पाहायला येते रूमच्या जवळ येऊन जाईल बीचच्या जवळ. आता चाललोय गव्हर्नमेंट बस स्टँडकडे. हो ते तिकडे गव्हर्नमेंट हाऊस बोट पण आहेत. हो भेटलं जागी अशी बॅक वॉटर कॅनल येते. सगळ्या बॅक वॉटरच्या मध्येच ही सिटी बसलेली, म्हणून ही फेमस आहे बॅक वॉटरसाठी. एल एफ पी कोचीपासून जे रिटर्न पाणी येतं डॅममधून ते तिथे बॅक वॉटरचं आहे. प्रत्येक गल्ली घरापुढे असं पाणी आहे, त्याच्यामध्येच बोट चालतात, हाऊस बोट, शिकारा बोट. बोटला इथे खूप जास्त पैसे म्हणताय, 5,000-6,000 रुपये का बोटचे. हे कपल, हनीमून कपल किंवा एक ग्रुपसाठी चांगलं आहे, पण सोलो ट्रॅव्हलरसाठी खूपच जास्त आहे. ते शिकारा बोट एक आहे 600 रुपये म्हणतात त्याच्यामध्ये ट्रॅव्हल. हो काय नाही भेटत ते शिकारामध्ये तरी एक राईड करायची. बीच लिगल आहे केरळामध्ये, जागोजागी असे बोट लावलेले आहेत बीचचे. हाऊस बोट भेटते पुढे लोकल लोकांसाठी ट्रॅव्हल करायला. मरीनची दिसते, हां इकडे राईड. इट इज गव्हर्नमेंट हाऊस बोट, गव्हर्नमेंट बोट. बोट मध्ये पब्लिक बसले, शेजारी पाणी. बीच पासून 3 किलोमीटर लांब आहे आणि बस स्टँड पासून जवळच आहे. इथे पलीकडे बस स्टँड आहे आणि ते बस स्टँडच्या समोर तिथे हाऊस वॉटर बोट आहे. हो आता जिथे जाईल तिथे मी जातो, पुन्हा रिटर्न येईल. इथे बोट चालली आहे, मागून दुसरी एक बोट येते. Thank you.
दिवस आहे, दोन दिवस येईल. सोलो ट्रॅव्हलिंगचे तोच एक फायदा आहे, कोण वाटेल ते करू शकता, कुठेही जाऊ शकता, कोणी बोलणार नसतं, म्हणजे काही पण नाही, इल्लिगल नाही तर मग सोलो जेलमध्ये जावं लागेल. मस्त आहे बघ, काय नजारा आहे. गाडी नंबर 15-12 फलटणला पोहोचली. फलटणचे प्रवासी उतरून घेत आहे फलाट क्रमांक 2 वर. शेवटचा स्टॉप आहे, मला त्यांनी इथे सोडलंय 15 मिनिटात. त्यांनी फिरून यायला सांगितलंय काहीतरी गावाचं नाव आहे, इथे एक लोकल गावात आलोय. 15 मिनिटात पुन्हा बस हीच पुन्हा रिटर्न जाणार आहे, तोपर्यंत ते पण सीट भरतील. इथे ती बस पार्क केली इथे मागे, इथे छोटे 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 घर आहेत. इथून चाललंय, फॉरेनर लोक पण भरपूर राहत आहेत इथे. माझ्या मागे फॉरेनर एक नंबर नजर आहे. ऋषिकेश नंतर मला ही सिटी आवडली, एलएपी. नॉर्थ इंडिया मध्ये ऋषिकेश आणि साऊथ इंडिया मध्ये एलएपी. पुन्हा येणार इथे, नक्की येणार. मस्त तिकडे बीच साइड होम, आणि इकडे आता हाय ब्रिज वर चाललोय मी. इथे हा ब्रिज असा तिथे वर, आणि इथून खाली सगळं पाणी पाणी माझ्या मागे. त्या तिथे मी माझी पार्क केलेली आमची गव्हर्नमेंटची बस. पुन्हा रिटर्न जाऊन येईल, तोपर्यंत फिरून घेतो इथे मी. एक्स्ट्रा मस्त टॉप वर उभा आहे मी इथे. ते ब्रिज एवढे हायटेड आहे कारण खालून हाऊस बोट जायला. तिथे तो माझा स्टॉप, तिथे उतरलो. तिथे सगळे बॅक वॉटरचे कॅनल्स, मागे इकडे सगळे भाताची शेती आहे, घर आहे. तिथे काहीतरी एक मंदिर आहे खाली, मंदिरापाशी चालू आहे. बरीच हाईट आहे याची. मला लय आवडले, सिस्टमच भारी. बोटने जायचं, बोटने यायचं, पुन्हा लोकल लोकांशी पण कॉन्टॅक्ट करायचं. महाराष्ट्र नाशिक. व्हॉट इज दिस प्लेस कॉल्ड? वेनेट्टेकड. दिस इज वेनेट्टेकड. आय एम हिअर. अँड दिस हाऊ लॉंग फ्रॉम एलएपी? एलएपी 25 किलोमीटर्स. 25 किलोमीटर्स फ्रॉम एलएपी. दिस इज क्रिस्टियानो फ्रॉम रोमानिया. हॅलो एवरीवन, ही इज माय न्यू फ्रेंड. What do you do in Romania? Music contest. It is a dream. Yeah. Now we are traveling towards the LAP. Right. LAP is a ratri's market. Market mein khurto hai. Kheli ghetle hai kahin. Ata ek lungi hai jo vichar karto hai. Shorts mein sudha garmi hote. Paata kude baithte ga. City shorter ke liye mee the. Si Sharma ja hotel cha samorche. Ite. Murli, this is all. Hi.